सुधार समितीने आणखीन एक महापालिकेचा घोटाळा उघडकीस आणलाय. महापालिका समोरीलच रस्त्याचे काम बोगस असल्याचे पुराव्यानिशी सिद्ध करण्यात आलंय. महापालिका क्षेत्रात अनेक अनावश्यक कामावर दुबार टेंडर काढून जनतेच्या पैशाची लूट सुरू आहे. हे भ्रष्टाचार रोखणं म्हणजे महापालिकेचे अब्रू नुकसानी नव्हे. जे नगरसेवक सुधार समिती विरोधात एकवटले आहेत, ती एकी विकास कामांबाबत दाखवल्या शहराचा कायापलट होईल. हिम्मत असेल तर फौजदारी दाखल करा. 100 वकिलांची फौज वकीलपत्र घेण्यास तयार आहे, असे पत्रकार परिषदेत सांगितले गेले. महापालिकेवर आरोप केल्यामुळे महापालिकेची बदनामी झाली आहे असं महासभेमध्ये सांगून काल नगरसेवकांनी धंगाना घालला. वास्तविक तुमच्या नगरसेवकांच्या भ्रष्ट कारभारामुळे महापालिका बदनाम होत आहे. यापूर्वीसुद्धा मी तसंच महापौरांनीसुद्धा उदार मनानं असं सांगितलं की आम्ही इथून पुढं जर आमच्यावर टीका केली तर कारवाई करणार, त्यामुळे त्यांची ती संधी जाऊ नये वाया म्हणून आज आम्ही पुन्हा जो भ्रष्टाचार आहे ते नव्या भ्रष्टाचार आम्ही आज उघड करतो आहे. महापालिकेच्या दारासमोर असणाऱ्या बोळामध्ये एकदा काँक्रिटीकरण केलेले 1,99,000 पैसे घालून आणि पुन्हा त्याचीच निविदा फेब्रुवारीमधली निविदा आहे ती पुन्हा आता मार्च मे महिन्यामध्ये पुन्हा निविदा काढलेली आहे 1,99,200 रुपयाची. ही दुबार कामं, ही जे पैसे आहेत, हे पैसे तुमच्या खिशातून आले नाही तर नागरिकांच्या करातून आलेले आहेत. ते पैसे योग्य त्या ठिकाणी खर्च झाले पाहिजे. ऐन उन्हाळ्यामध्ये लोक गुडघ्यावर चिखलातून चाललेले आहेत, त्या ठिकाणी पैसे खर्च करा आणि लोकांना सोयीसुविधा द्या. यासाठी सुधार समिती लढते आणि म्हणूनच रोड रजिस्टर झाले पाहिजेत. त्याशिवाय भ्रष्टाचार थांबणार नाही यासाठी सुधार समितीतर्फे जून महिन्यापासून रोड रजिस्टरसाठी आणि गटारींच्यासाठी बृहत आराखडा तयार व्हावा यासाठी आम्ही आंदोलन उभारत आहोत.